पुरंदर तालुका अध्यक्ष या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने खानवडी येथे गंगाराम जगदाळे यांनी भाजपच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास गंगाराम जगदाळे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. या अगोदर माजी आमदार दादासाहेब जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आम्ही काम करत होतो. आजही त्यांचे विचार समोर ठेवून सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन भाजपा तालुक्यात समाजकारण करणार आहे, असे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक व भाजपचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी यावेळी सांगितले. आणि आता पुरंदर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झंझावात सुरू करत असताना पहिली शाखा उद्घाटन क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावामध्ये खानवडीमध्ये होतोय. यापेक्षा वेगळा आनंद दुसरा कोणताही नाही. आपण याला तालुक्याचा अध्यक्ष केल्यानंतर हा तालुक्यामध्ये फिरेल, तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाईल, वाड्यावस्त्यांवरती जाईल, लोकांना साथ घालेल, लोकांच्या साधेला हाकेला व साथ घालेल आणि तो कुठेतरी शाखा ओपनिंग करू शकतो. गिरीश आपांच्यावरती ती जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये संधी दिली जाते. आपण राष्ट्रवादी काँग्रेस बघितला, स्थापनेपासून पवारसाहेब अध्यक्ष, शिवसेना पाहिली स्थापनेपासून ठाकरे अध्यक्ष, काँग्रेस पाहिलं स्थापनेपासून गांधी अध्यक्ष. त्याच्यामुळे आपण शाखेच्या सांगण्याचा उद्देश आहे की शाखेचे जे अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील किंवा गावातले, मगाशी आता रवीजींनी सांगितलं पुरे साहेबांनी की ह्या बोर्डवरती दिसणारी नावं पण ह्याच्या मागं दिसणारी नावं हे अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थानं ह्या सगळ्यांना एकच सांगणं की आपण चांगल्या पद्धतीने काम करू. आपल्याला गंगाराम दादांनी जरी व्यायामाचं साहित्य जिम देण्याचं आश्वासन दिलं असेल तरी माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे, आपल्याला दादांनी शब्द दिलाय, दादा तुम्हाला जिम देतील किंवा वेगवेगळ्या तुम्हाला साहित्य दिलं जाईल. केसे साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार होतं दादा, 1-1.5 कोटी रुपयाचा रस्ता आपण त्यांच्या गावाला दिला, त्याच्यामुळे निधी मिळणार, वेगवेगळ्या जिम मिळतील, तरुणांसाठी पाहिजे ते. आज आपण पाहतो नरेंद्रभाई मोदींचा आजच एक मेसेज आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती परत 2-2 हजार रुपये जमा आहेत. आज उद्या परवा कधीतरी होतील झाले जमा ना. मला एक सांगा, मागच्या नरेंद्रभाईंच्या मोदी साहेबांच्या काळाच्या अगोदर तुम्ही एकदा जाऊन बघा की केंद्राच्या मार्फत येणारा निधी आपल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, मग पंचनामा तलाठी येतो, पंचनामा करतो, कृषी अधिकारी येतो, पंचनामा करतो, आपल्याला किती नुकसान भरपाई मिळालं असेल त्या काळात. मला कुणाला नावं नाही ठेवायची, परंतु कार्यपद्धती जी आहे ना पार्टीची, सूक्ष्मपणे आणि थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती गेली पाहिजे. नाहीतर 100 रुपये तुम्हाला नुकसान भरपाई येणार, त्याच्यात तलाठी म्हणणार मला 50 दे, ग्रामसेवक म्हणणार मला 20 दे, अजून तुम्हाला कृषी अधिकारी म्हणणार 30 दे, आज तुमच्या खात्यावरती 100 मधले 10 येणार. या कुठेतरी गोष्टींना फाटा दिला गेला, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीची शाखा ओपनिंग केली, आता भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलंय, अजून खूप संधी आहेत. यावेळी पुरंदर तालुका भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनहित न्यूज साठी निलेश भुजबळ, खानवडी.